अब खबर है चिमूर तहसील से, जहां चिमूर के प्रसिद्ध जागृत श्री हरि बालाजी देवस्थान विश्वस्त मंडल के चयन के मामले में डाहुले परिवार ने पत्र परिषद ली। इस पत्र परिषद में उन्होंने क्या कहा, देखते हैं इस खबर में। चिमूर के प्रसिद्ध श्री हरि बालाजी मंदिर ट्रस्ट के विश्वस्त सुरेश पाटिल डाहुले तथा दूसरे विश्वस्त बमन राव भोसले के निधन से रिक्त हुए जगह पर दिनांक 30 मार्च को श्री हरि बालाजी देवस्थान चिमूर की सभा में डाहुले परिवार के किसी भी सदस्य का चयन नहीं किए जाने से चेंज रिपोर्ट खारिज करने के संदर्भ में धर्मदाय आयुक्त की ओर डाहुले परिवार ने शिकायत की है। ऐसी जानकारी डाहुले परिवार द्वारा ली गई एक पत्र परिषद दी गई। इस पत्र परिषद में बालाजी डाहुले, अरविंद डाहुले, तुषार डाहुले, आशीष डाहुले, प्रशांत डाहुले, माधव डाहुले, सचिन डाहुले, प्रकाश डाहुले, दिलीप डाहुले, अनिल डाहुले, प्रदीप डाहुले, राधाबाई डाहुले, आजूबाई डाहुले, सरस्वती डाहुले, गंगाबाई डाहुले तथा अन्य डाहुले परिवार के सदस्य थे। इस पत्र परिषद में डाहुले परिवार के बालाजी डाहुले तथा सचिन डाहुले ने क्या कहा, स्वयं काल देवस्थान कमिटी की 23-21 मीटिंग झाली, त्यामध्ये आमच्या डावले कुटुंबातील 7 लोकांचे विश्वस्त मंडळातील एक प्रतिनिधी घ्यावं म्हणून अर्ज होते, परंतु त्यांनी 7 लोकांपैकी एकांनाही घेतलं नाही व वेळेवर इतर दोघांना बोलावून अर्ज घेतले। त्यापैकी एक श्री धरमसिंग वर्मा हे चिमूरचे मूळ निवासी नाही आहेत, ते का नाही तर परप्रांतीय आहेत व ते दारूच्या व्यवसायानिमित्त चिमूरला आलेले आहेत, व दुसरे जे का नाही तर नवयुग कामगे आहेत हे चिमूरचे आहेत, परंतु त्यांचाही देवस्थानशी कधी असा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आला नाही, तरी पण त्यांना वेळेवर बोलवून या दोन लोकांना घेतलं व आमच्या डावले कुटुंबावर अन्याय केला। सर्व जे डावले देवस्थानची जागा आहे ती डावले कुटुंबांनी दान केलेली आहे व मूर्तीसुद्धा देवस्थानच्या का नाही तर डावलेंच्या घराच्या पाव्यामध्येच सापडलेली आहे व डावले नका नाही तर इथे पूजेचा मान आहे, घोडा निघते त्यावेळेस का नाही तर पूजा करण्याचा मान आहे, गोकुळाष्टमीच्या दिवशी आम्हाला पूजा करण्याचा मान आहे। आमच्या इथल्या स्त्रिया रोज का नाही तर देवस्थानमध्ये सडा समर्जन करतात, दिवे नेतात, हे पूर्वीपासून परंपरा आहे, तरी परंतु त्यांनी त्या परंपरेला छाद देऊन यावेळेस का नाही तर इतरांना डावले कुटुंबातील प्रतिनिधीला डावलून दुसऱ्यांना घेतला आहे, हा आमच्या कुटुंबावर अन्याय झालेला आहे। काल जो बालाजी मंदिरामध्ये निवड करण्याचा जो काल प्रोग्राम झाला त्याच्यामध्ये आमच्या डावले परिवाराला वगळता नवीनच जे मंदिराशी काही कन्सल्ट नसताना लोकांना बोलवून त्यांना सहमतीत घेतलं, त्याच्यात आम्ही जे काही अर्ज दिलेले होते त्याच्यापैकी कोणालाही कधी मीटिंगमध्ये नाही बोलवलं, नाही कधी त्यांना सांगण्यात आलं की आज मीटिंग आहे, आम्ही आज यांची निवड करतो आहे। आम्हाला असं इकडून तिकडून माहिती पडल्यामुळे आम्ही आज तिथं हजर झालो होतो, त्याच्यानंतर आम्हाला बाहेर निघाल्यानंतर असं माहिती पडलं की या लोकांची निवड झालेली आहे, ते आम्हाला सहमतीत न घेता हा निर्णय झालेला आहे। फक्त एवढंच आमचं म्हणणं आहे की जे काही तुम्ही निर्णय घेतलेला आहे त्याच्यात एक डावले परिवारातला एक कोणतरी तुम्ही त्यांची नोंदणी करावं, आणि जो परंपरा आज जो आमच्या फॅमिलीतून चालत आली ते परंपरा नेहमीसाठी चालत राहावं। सी टी व्ही विशेष प्रतिनिधी।